को संत टुकड़ोजी वार्ड प्रभाग क्रमांक 3 में भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा और भारतीय जनता महिला मोर्चा के द्वारा संयुक्त रूप से शाखा फलक का उद्घाटन कार्य सैकड़ों नागरिकों की उपस्थिति में संपन्न हुआ। इस उद्घाटन प्रसंग पर विधायक समीर कुनावार ने पिछले हिंगनघाट नगर पालिका चुनाव में शहर के विकास के लिए बड़े प्रमाण पर निधि लाकर शहर का चेहरा मोहरा बदलने का अभिवचन शहर के नागरिकों को दिया था। शहर के विकास का सपना अब पूरा हो रहा है, जिससे सबको हर्ष हो रहा है। नगर पालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी ने आमदार समीर कुनावार के प्रयासों से पूरे हो रहे विकास कामों की जानकारी दी। प्रमुख अतिथि के तौर पर भारतीय जनता पक्ष के जिला मंत्री किशोर दिघे, भाजपा जिला सचिव सुभाष कुंटेवार, संजय डेहनी, किरण वैद, शंकर मुंजेवार, रविंद्र रोहनकर इत्यादि कार्यकर्ते और भाजपा व युवा मोर्चा के सभी पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम को उपस्थित थे। निर्व्यसनीय आहे आणि लोकांच्या भावनांना अचूक ओळखणारा कार्यकर्ता म्हणून आज समीर कुनावार यांचा परिचय या विधानसभा मतदार संघामध्ये आहे। विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे लोक आज त्यांच्याकडे धावून याच्यासाठी जातात की गरीबाला न्याय देणारा व्यक्ती आज समीर कुनावारच्या रूपाने या भागाला प्रतिनिधी म्हणून मिळाला हे मी भारतीय जनता पार्टीचं पण एक म्हणजे आमचं तकदीर समजतो। आणि असाही कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले आणि त्याच वेळेस त्यांनी फोन बंद केला की मी हा पूल वना नदीवरचा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, तीच त्या महिलांना खरी श्रद्धांजली असेल। हे कोण करत आहे मला एक सांगा ना। आता मध्यंतरी दोन लहान मुलं त्यांची आई त्या वन नदीमध्ये वाहून गेली। इथं बसलेल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की एखाद्याने तरी त्या पुरामध्ये त्या बोटमध्ये बसून धाडस करून दाखवावं त्या छोईटपर्यंत जाण्याचं। BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि यनोरकर की रिपोर्ट।